आपण हे दृश्य पाहतोय शिवानी अग्रवालला ताब्यात घेण्यात आलेलं आहे. एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून. आता पोलिसांकडून गुन्हे शाखेकडून त्यांची चौकशी होणार आहे. तर हे दृश्य आपण पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून. शिवानी अग्रवालला आता पोलिसांनी नेलेलं आहे, त्याची चौकशी केली जाणार आहे. त्याचबरोबर आरोपी मुलाची सुद्धा चौकशी होणार आहे. बालसुधार गृहामध्ये शिवानी अग्रवाल यांच्या समोरच त्या मुलाची चौकशी होणार आहे. तर आपण ही एक्सक्लुसिव्ह दृश्य पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून. पुणे ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी पोलिसांनी त्याच्या आईला सुद्धा आता ताब्यात घेतलेलं आहे. शिवानी अग्रवालला ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि आता या संदर्भातला तपास केला जाणार आहे. ब्लडमध्ये फेरफार केल्याचा आरोप करण्यात आला होता आणि त्यानंतर ते सिद्ध सुद्धा झालं होतं. मात्र ते ब्लड कुणाचं हा प्रश्न सातत्यानं विचारला जात होता आणि ते रक्ताचे नमुने हे आरोपीच्या आईचेच असल्याचं समोर आलेलं आहे. आणि त्यानंतर पोलिसांनी आता अधिक माहितीसाठी चौकशीसाठी त्याच्या आईला सुद्धा बेड्या ठोकलेल्या आहेत. तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांच्याकडून. सचिन, काय अधिकचे अपडेट्स आहेत? की पुण्यातील ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणात अग्रवाल कुटुंबीय जे आहे ते या प्रकरणी वेगवेगळ्या माध्यमातून अटकमध्ये आलेलं आहे आणि आता आरोपीची जी अल्पवयीन आरोपीची आई आहे शिवानी अग्रवाल हिलाही पुणे पोलिसांनी आज सकाळी जे आहे ते अटक केलेली आहे. एकूणच आपण पाहतोय की ससूनमधील ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरण असेल किंवा त्या ठिकाणी तावरे यांना पैसे देण्याचा आमिष असेल या प्रकरणी शिवानी अग्रवाल हिला पोलिसांनी अटक जी आहे ती केलेली आहे. आता त्या संदर्भात पुणे पोलीस गुन्हे शाखा जी आहे ती आता त्यांची चौकशी करत आहे. आपण पाहतोय की या संदर्भात वेगवेगळे खुलासे होत असताना आरोपीचे वडील असेल आजोबा असेल या दोघांनाही पुणे पोलिसांनी या अगोदर अटक केलेली आहे. त्याच संदर्भात ससूनमधील डॉक्टरही अटकेत आहेत. मात्र आता या आरोपीच्या अल्पवयीन आरोपीच्या आईचाही यामध्ये सहभाग असल्याचं पोलिसांना दिसून आल्यामुळं आता पोलिसांनी शिवानी अग्रवाल हिलाही अटक केलेली आहे आणि तिला पुण्यातील गुन्हे शाखा युनिट 4 ठिकाणी आणण्यात आलेलं आहे. या ठिकाणी त्यांची चौकशी होईल आणि कदाचित त्यांना आज दुपारी कोर्टामध्ये हजर केलं जाऊ शकतं. कारण अल्पवयीन मुलांच्या चौकशीचे जे आहे ते आज त्या दोघांची होणार आहे. शिवानी अग्रवाल हिला त्या चौकशीलाही त्या ठिकाणी समोर थांबून त्या मुलांची चौकशी केली जाऊ शकते. त्यामुळे आता अग्रवाल कुटुंबाच्या अडचणी ज्या आहेत ते दिवसेंदिवस वाढ होत चाललेले आहेत. जे प्रकरण हिट अँड रनचं होतं ते ड्रंक अँड ड्राईव्ह गेलं, त्यामध्ये 2 निष्पापांचा जीव गेला होता आणि त्याच प्रकरणात आता पुणे पोलीस जे आहेत ते ऍक्शन मोडवर आहेत. आणि एकूणच आपण पाहतोय की या संदर्भात आता वेगवेगळे खुलासे होत असताना शिवानी अग्रवालकडून अजून काही खुलासे होणार का हे पाहावं लागणार आहे. कारण यामध्ये पोलिसांनी हलगर्जीपणा अगोदर केला, त्यानंतर ससून हॉस्पिटलमध्ये ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरण समोर आलं आणि त्यानंतर अग्रवाल कुटुंबाच्या अडचणीत वाढ झालेली आहे आणि अखेर आता पोलिसांनी 2-3 दिवसापासून शिवानी अग्रवाल याची चौकशी होणार, तिला अटक होणार अशा बातम्या येत होत्या. मात्र अखेर आज शिवानी अग्रवालला आज सकाळी पोलिसांनी अटक केलेली आहे आणि त्या संदर्भात त्यांना गुन्हे शाखा 4 युनिटकडून आता चौकशी करण्यात येईल. त्या संदर्भात आता त्या चौकशीतून अजून समोर काय येतं हे पाहावं लागणार. अगदी धन्यवाद सचिन आपण दिलेल्या माहितीसाठी. तर आपण ही दृश्य पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून. शिवाजी अग्रवालला आता पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत आणि पुणे गुन्हे शाखेनं चौकशीसाठी त्यांना आणण्यात आलेलं आहे. तर आपण ही दृश्य पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून. पुणे गुन्हे शाखेकडून आता चौकशी केली जाते शिवानी अग्रवालची आणि आता या चौकशीतून नेमकं काय समोर येतं हे पाहणं महत्वाचं असेल. तर आरोपीच्या आईलाही पोलिसांनी आता बेड्या ठोकलेल्या आहेत. पुणे गुन्हे शाखेकडून चौकशी केली जाते, त्याचबरोबर त्यांना न्यायालयामध्ये सुद्धा हजर केलं जाण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर बाल सुधार गृहामध्ये अल्पवयीन आरोपी सोबत त्यांची चौकशी होणार आहे. अल्पवयीन आरोपीची चौकशी सुरू असताना त्याची आई सुद्धा त्यावेळेला उपस्थित असणार आहे. तर आपण पाहतो ही एक्सक्लुसिव्ह दृश्य साम टीव्हीच्या माध्यमातून. आरोपीच्या आईला सुद्धा आता बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत. अग्रवाल कुटुंबाची आता अडचण वाढलेली आहे. पुणे गुन्हे शाखेकडून आता शिवानी अग्रवालची चौकशी सुरू आहे. या चौकशीतून नेमकं काय समोर येतं हे पाहणं महत्वाचं असेल. तर आपण ही दृश्य पाहतोय शिवानी अग्रवालला घरातून आता पुणे गुन्हे शाखेनं चौकशीसाठी आणलेलं आहे, बेड्या ठोकलेल्या आहेत आणि आता या चौकशी दरम्यान शिवानी अग्रवाल नेमका काय खुलासा करणार, काय महत्वाची बातमी पोलिसांना देणार हे पाहणं महत्वाचं असेल. तर आपण हे दृश्य पाहतोय आरोपीच्या आईला सुद्धा बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत. शिवानी अग्रवालला घरातून आणण्यात आलेलं आहे आणि आता पुणे गुन्हे शाखेकडून शिवानी अग्रवालची चौकशी सुरू आहे. रक्ताचे नमुने नेमके कुणाचे या संदर्भातला प्रश्न उपस्थित झाला होता आणि ते रक्ताचे नमुने हे शिवानी अग्रवालचेच आहेत हे आता समोर आलेलं आहे आणि आता या संदर्भात पोलीस अधिकचा तपास करणार आहे. त्याचबरोबर याच प्रकरणामध्ये आणखी काही महत्वाचे खुलासे होण्याची सुद्धा शक्यता आहे. त्याचबरोबर चौकशीनंतर
कोर्टामध्ये सुद्धा शिवानी अग्रवालला हजर केलं जाण्याची शक्यता आहे. तर आपण ही दृश्य पाहतोय आता हे प्रकरण याच्या तपासाला आता वेग आलेला आहे. शिवानी अग्रवालला सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि आता पुणे पोलीस याची चौकशी करत आहेत. तर गुन्हे शाखेकडून याची चौकशी सुरू आहे आणि या चौकशी दरम्यान आता आणखी काही महत्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तर आपण पाहतोय आज अल्पवयीन आरोपीची सुद्धा चौकशी केली जाणार आहे. पुणे पोलिसांना परवानगी देण्यात आलेली आहे आणि या चौकशीवेळी सुद्धा शिवानी अग्रवाल या उपस्थित राहणार आहेत आणि त्यांच्या समोरच ही चौकशी होणार आहे. तर आपण ही दृश्य पाहतोय. शिवानी अग्रवालला पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत पुणे गुन्हे शाखेकडून. त्यांची चौकशी सध्या सुरू आहे. तर अल्पवयीन आरोपीच्या आईला सुद्धा बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत आणि पुणे गुन्हे शाखेकडून त्याची सध्या चौकशी सुरू आहे. आपण पुन्हा एकदा जाणार आहोत आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांच्याकडून. सचिन, काय नेमके आता अपडेट्स मिळत आहेत पुणे गुन्हे शाखेकडून? आता चौकशीला सुरुवात झालेली आहे. नक्कीच, आपण पाहतोय की पुण्यातील ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणात शिवानी अग्रवाल याची चौकशी जी आहे ती आता पुणे शाखेकडून करण्यात येते. आपण पाहतोय की पुण्यातील ससूनमधील ब्लड फेरफार प्रकरणामध्ये या ठिकाणी शिवानी अग्रवालीला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. त्यावेळेस जी काय प्रक्रिया झाली त्यावेळेस शिवानी अग्रवाल यांनीही त्या ठिकाणी असणाऱ्या डॉक्टरांना पैशाचं आमिष दाखवलं होतं का आणि पैशाचं आमिष दाखवलं असेल तर त्या संदर्भात पोलीस आता कारवाई करतील. कारण या संदर्भात ब्लड फेरफार प्रकरणात ते ब्लड शिवानी अग्रवाल इथं होतं, अगोदर वेगवेगळ्या अफवा ज्या आहेत त्या उठवण्यात आल्या होत्या. मात्र ब्लड फेरफार प्रकरणात ते ब्लड अजून कुणाचं होतं हे मात्र स्पष्ट झालेलं नाही. काल कोर्टाने खरं तर त्याच्यात जे काही रिपोर्ट आले त्यामध्ये ते शिवानी अग्रवालचं नसल्याचं स्पष्ट झालं होतं. मात्र त्यानंतर शिवानी अग्रवाल यांच्यावर जो ठपका ठेवण्यात आला होता की या प्रकरणात त्यांचा दोष आहे आणि त्या ठिकाणी असणारे जे काय अजय तावरे डॉक्टर आहेत त्यांना पैशाचं आम्ही जे आहे ते शिवानी अग्रवाल यांनी दाखवलं होतं आणि त्या ब्लड फेरफार करावा अशी खरं तर त्यांच्याकडे मागणी केली होती. मात्र या संदर्भात ज्यावेळेस शिवानी अग्रवालीचं इन्व्हॉल्युशन दिसलं त्याच संदर्भात आता पोलीस जे आहेत ते तपास करतात. आपण पाहतोय की ज्यावेळेस हा अपघात झाला त्यावेळेस त्या ठिकाणी त्यांचा ड्रायव्हरही होता. त्या ड्रायव्हरला 2 दिवस घरामध्ये डांबून ठेवलं होतं. नक्की धन्यवाद. आपण पाहतोय ही एक्सक्लुझिव्ह दृश्य. आरोपीची आई शिवानी अग्रवालला बेड्या ठोकण्यात आले.